भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शेतकरी, शेतमजूर आणि कामगार यांच्या मागण्यांसाठी आज तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चाचे नेतृत्व लिंबाजी कचरे यांनी केले. यावेळी मानवत नायब तहसीलदार मिसाळ यांना निवेदन देण्यात आले. जायकवाडी धरणातून पाणी डाव्या कालव्यातून सोडावे. लेअर दुधाना धरणाचे पाणी दुधना नदीच्या पात्रात सोडावे. मानवतासह तालुक्यातील रहिवाशी व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा. कापूस आणि फळबागाचे क्षेत्राचा समावेश दुष्काळी अनुदानात करून संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ दुष्काळी अनुदान वाटप करावे. मानवत शहरातील 1480 कुटुंबांना रेशन कार्डची मागणी केली होती, त्यापैकी 1225 कार्ड वाटप केलेले आहे. यांचा अन्न सुरक्षा यादीत समावेश करून त्यांना धान्य वाटप करावे. मानवत तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांना विनाअट नवीन पीक अर्ज वाटप करावे. ज्या बँका पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करतील त्या बँक व्यवस्थापकावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, आदी प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी आम्रपाली धबडळके, अशोक बुरगुंडे, प्रभाकर चिलवंत, बाळासाहेब आळणे, माणिक कदम, माधव निर्वळ यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. मोर्चात शेतकरी, महिला, शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले. पोखर्णी येथे पंचायत समिती सदस्य सौ बाबर यांच्या नेतृत्वाखाली तर पाथरी सेलू येथे दीपक लिपणे आणि रामेश्वर पोळ यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. परभणीहून रवींद्र देशमुख, गरजा महाराष्ट्र न्यूज.